खानदेशात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खानदेशातलं एक मोठं नेतृत्व, ते म्हणजे सुरेशदादा जैन यांची तब्बल 3 वर्षानंतर कारागृहातून सुटका झाली आणि 2 दिवसापूर्वीच ते जळगाव शहरामध्ये दाखल झाले. जळगाव शहरात दाखल होताना ज्या पद्धतीनं जळगाव शहरात नागरिकांनी त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत या ठिकाणी केलं, तर नक्कीच राजकीय भुवया उंचवणारं हे संपूर्ण स्वागत होतं. कारण आपण पाहिलं तर संपूर्ण रेल्वे स्थानक जे आहे ते रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेलं होतं. आणि जी रॅली आपण पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात रॅली जी आहे ती सुरेशदादांची या ठिकाणी काढलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्की सुरेशदादा जैन हे रसायन काय आहे, हे खानदेशातलं रसायन काय आहे हे आपण जर जाणून घेतलं तर सुरेशदादा जैन जर यांचं आपण राजकीय सुरुवात जर आपण पाहिली तर 1980 खानदेशामध्ये सुरेशदादा जैन यांची राजकीय सुरुवात झालेली आपल्याला पाहण्यामध्ये. तोपर्यंत आपण जर जळगाव जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर जळगाव जिल्ह्यात साधारणतः 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये जर सामाजिक गणितं जर आपण पाहिली तर साधारणतः मराठा बहुल सर्व 10 च्या 10 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्याच तोडीला OBC मतदान जे आहे ते देखील मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये जर आपण पाहिलं तर KD पाटील असतील, प्रल्हाद पाटील असतील, भाऊसाहेब TT साळुंके असतील, मुरलीधर पवार असतील, हे नेतृत्व मराठा समाजामध्ये होतं. आणि तेच जर आपण OBC समाजामध्ये पाहिलं किंवा लेवा समाजामध्ये पाहिलं तर साधारणतः बाळासाहेब चौधरी, JT महाजन यासारखे मोठे दिग्गज नेते आपल्याला या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतात. असं असलं तरी OBC आणि मराठा हा संघर्ष तेव्हा अतिशय मोठा नव्हता आणि खेळीमेळीचं एक वातावरण जिल्ह्यामध्ये तयार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण 1980 जळगाव शहर जर आपण पाहिलं तर जळगाव शहरामध्ये उत्तर भारतीय जे व्यापारी वर्ग जो खूप मोठ्या प्रमाणावर आहे तो उत्तर भारतीय व्यापारी वर्ग, त्याचबरोबर मुस्लिम आणि कोळी समाजाची देखील लोकसंख्या जी आहे ती खूप मोठी आहे. अशा या सर्वांना घेऊन आणि या तरुणांना घेऊन सुरेशदादा जैन यांचं नेतृत्व जे आहे ते 1980 उदयास आलं. आणि साधारणतः 1980 सुरेशदादा जैन हे नगरपालिकेसाठी उभे राहिले आणि नगरपालिकेत ते बहुसंख्य मतांनी निवडून आले आणि नगरपालिकेनंतर ते थेट नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर थेट आमदार देखील झाले. सुरेशदादांचं वैशिष्ट्य असं राहिलं आहे की आतापर्यंत ते 9 वेळा आमदार झाले आणि 9 वेळा आमदार असताना देखील त्याने प्रत्येक वेळी एक नवीन पक्ष बदलला आणि नवीन पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले. म्हणजे याचा अर्थ पार्टी हे जळगाव शहरासाठी किंवा जळगाव जिल्ह्यासाठी विशेष महत्त्व नव्हतं. सुरेशदादा जैन ज्या पक्षात असतील तो पक्ष म्हणजे दादांचा पक्ष हा एक भूमिका जी आहे ती जळगाववासियांनी कायम घेतली. याचं कारण देखील आहे ज्या पद्धतीने नगरपालिका असेल आणि त्यानंतर तयार झालेली महानगरपालिका असेल यामध्ये शहराचा विकास ज्या गतीनं आणि सुसज्ज आणि एक नावारूपाला जर जळगाव आणलं असेल तर त्याच्यामागे सुरेशदादा जैन यांचा मोठा वाटा होता. आणि एक विकासात्मक शहर म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्यामुळेच दादांच्या पाठीमागे ही संपूर्ण ताकद जी आहे ती आपल्याला जळगाव शहरात येताना पाहायला मिळते. साधारणतः आपण जर 80 जर कालावधी पाहिला तर 80 इंदिरा काँग्रेस असेल तेव्हा त्यांचं त्यांची उमेदवारी जी आहे ती सुरेश जैन यांच्याकडे होती. त्यानंतर समाजवादी पार्टी समाजवादी काँग्रेस आली त्यानंतर तिथे दादा गेलेत. त्यानंतर आपण पाहिलं समाजवादी पार्टीचं आणखी एक गट आला सिन्हा गट, त्याचं तिकीट सुरेश जैन यांनी घेतलं, त्या ठिकाणी देखील निवडून आले. त्यानंतर ते तिथून परत त्यांनी पोटनिवडणूक लावून घेतली आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये देखील त्यांनी निवडणूक लढवली, तिथे देखील जिंकून आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, नाही आधी शिवसेनेत गेले मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी निवडणूक जिंकली आणि साधारणतः युती सरकारच्या काळामध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून एक मोठं काम जे आहे ते सुरेश जैन यांनी केलं आपल्याला पाहायला मिळालं. जर 90-95 खूप मोठी ताकद जी आहे ती सुरेश जैन यांची जळगाव जिल्हा आणि शहर यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण कुठेतरी एक राजकीय प्रचंड वजन आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं दादांच्या शब्द म्हणजे अंतिम शब्द हे जळगाव जिल्ह्याचं एक समीकरण झालं होतं त्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते एकनाथ खडसे भाजपचे तेव्हा आमदार होते त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे मंत्री झाल्यानंतर कुठेतरी जिल्ह्यात स्पर्धा जी आहे ती सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये सुरू झाली. 1996 जो घरकुल घोटाळा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये झाला त्यामध्ये सुरेशदादा जैन यांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची राहिली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच घरकुल घोटाळ्यामुळे सुरेश जैन यांना मोठी घरघर लागली आणि त्यानंतर युती सरकारच्या काळात आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर कुठेतरी एक मोठा वीक पॉईंट जर घरकुल घोटाळ्यामध्ये राहिला आणि तिथूनच एकनाथ खडसे यांनी सुरेश जैन यांच्यावर वारंवार
राजकीय हल्ले करायला सुरुवात केली. जेव्हा विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून जेव्हा एकनाथ खडसेंची निवड झाली, त्यानंतर सुरेशदादा जैन यांच्या अडचणी अतिशय वाढल्या आणि हा संपूर्ण घरकुल घोटाळा जो आहे तो उघडकीस आणून सुरेशदादा जैन यांना अटक होईल इथपर्यंत मजल जी आहे ती या संपूर्ण घोटाळ्यामध्ये गेली. आणि सुरेशदादा जैन यांच्या या घरकुल घोटाळ्यामध्ये जेव्हा सुरेश जैन यांना अटक झाली, त्यावेळा जर आपण अटक झालेल्यांमध्ये पाहिलं तर 2 माजी राज्यमंत्री, त्याचबरोबर 3 आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक हे एकाच वेळी या घरकुल घोटाळ्यामध्ये अटक झाली. कालांतराने त्यांना जामीन मिळाला, पण मुख्य आरोपी म्हणून सुरेश जैन हे तब्बल 3 वर्ष कारागृहात या ठिकाणी राहिले. जर आपण पाहिलं तर सुरेश जैन वर्सेस जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसे आणि एकनाथ खडसेंच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष, हे गणित जे आहे ते जळगाव शहरामध्ये आपल्याला सुरुवातीपासून पाहायला मिळतं. सुरेश जैन यांनी कायम गिरीश महाजन असेल, त्याचबरोबर गुलाबराव देवकर असतील, त्याचबरोबर गुलाबराव पाटील असतील, यासारखे नेतृत्वांना कायम संधी देत राहिले आणि कुठेतरी सामंजस्यचं राजकारण किंवा मैत्रीचं राजकारण यांच्याशी केलं. पण खडसेंची कायम त्यांचा वाद जो आहे तो कायम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता जवळपास 2009 पासून सुरेश जैन ह्या संपूर्ण परिस्थितीपासून लांब गेले, राजकारणापासून लांब गेले आणि जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्व आपण जर म्हणायला गेलं तर गुलाबराव पाटील आता 2 वेळा पालकमंत्री राहिले आहेत, गिरीश महाजन 2 वेळा 1 वेळा पालकमंत्री राहिले आहेत, एकनाथ खडसेंनी हा संपूर्ण काळ गाजवला, इतर अनेक नेते देखील मोठे झाले. या सगळ्या गोष्टी जरी आपण या घडामोडी पाहिल्या, पण त्यानंतर 3 वर्षानंतर तब्बल सुरेश जैन हे जळगाव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर देखील ज्या पद्धतीने त्यांचं जंगी स्वागत झालं आणि शहरात जल्लोषाचं वातावरण झालं, नक्कीच कुठेतरी या सर्वांची डोकेदुखी या ठिकाणी नक्कीच वाढलेली दिसेल. पण आता आपण राजकारणात जाणार नाही असे स्पष्ट संकेत जे आहेत ते सुरेश जैन यांनी या ठिकाणी दिले. मी ज्या वेळेस पॉलिटिक्समध्ये नाही तर मला विरोधक आणि पार्टीचे हे सगळे समान आहे, कारण ज्यांना माझा ॲडवाईस पाहिजे असेल ते येतील, नाही आले तर मी आपल्या घरी मस्त आहे, आपल्या कुटुंबात मस्त आहे, आपल्या मित्रमंडळीत मस्त आहे. ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण पोलीस यंत्रणेला जो ससेमेरा मागे लागलेला होता त्याला तोंड देत अक्षरशः नाकीनऊ जे आलेलं संपूर्ण कुटुंब नाकीनऊ आलेलं आपण या ठिकाणी पाहिलं आणि आता सुरेश जैन यांचं वय देखील 80 झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सक्रिय राजकारणात न जाता एक केवळ समोपचार असेल किंवा एक पाठीशी उभं राहण्याची भूमिका जी आहे ती आपण निभावू असं थेट सुरेशदादा जैन यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. आणि राहिली गोष्ट तर आता या अशा परिस्थितीमध्ये सुरेशदादा जैन यांचा वारसदार कोण, ही भूमिका कायम वारंवार समोर आपल्याला येताना दिसते आहेत. कारण सुरेश जैन हे नक्की कोणाच्या पाठीशी उभे राहतील, कारण सुरेश जैन हे ज्यांच्या पाठीशी उभे राहतील तिथे कुठे ना कुठे एक मोठा जिल्ह्यातला एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीचा आहे आणि तो जरी सोबत आला तरी एक मतांचा मोठा गठ्ठा जो आहे तो त्या पक्षाला मिळू शकेल. सध्या सुरेश जैन हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत, पण सुरेश जैन कधीही पक्ष सोडू शकतात किंवा पाहिजे तो निर्णय एका झटक्यात घेतात, ही त्यांची शैली राहिली. त्यामुळे सुरेश जैन नक्की पुढे कुठे जातील हा देखील एक मोठा विषय आहे आणि त्यांचा वारसदार नक्की कोण असेल हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. वारसदार आपला कोण असेल हे जरी त्यांनी भूमिका परवा स्पष्ट केलेली असेल, माझा वारसदार पुढे अशोक जैन हे जैन इरिगेशनचे जे अध्यक्ष आहेत ते यापुढे माझा वारस चालवतील ही भूमिका जरी त्यांनी स्पष्ट केली. माझ्या डोळ्यासमोर आज जे काही आहे त्यात अशोक हा पहिला नंबरचा एलिजिबल कॅन्डिडेट आहे असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही आणि हे मी पहिल्यापासून बोलतोय. पण अशोक जैन हे एक व्यापारी व्यक्तिमत्व आहे संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः जगभरामध्ये त्यांचं मोठं नेटवर्क आहे आणि एक व्यापाराशी संबंधित आणि उद्योगाशी संबंधित त्यांचा एक भूमिका आहे, त्यामुळे ते राजकीय भूमिका पार पाडतील का हा देखील एक महत्त्वाचा आहे, किंवा सक्रिय राजकारणात येतील का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ज्या पद्धतीने दादांनी स्पष्ट केलं की माझे वारसदार राहतील, तर कुठेतरी अशोक जैन जे आहेत ते एक जिल्ह्याचं नेतृत्वाला कंट्रोल करण्याचं एक ज्याला आपण रिमोट कंट्रोल म्हणतो अशी भूमिका जी आहे ती अशोक जैन निभावतील का हे देखील बोललं जात आहे. पण थेट राजकारणात येतील ही मात्र शक्यता अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही. या सगळ्या जर भूमिका पाहिल्या तर सुरेशदादा जैन आणखी नक्की पुढे काय करतील, कारण अजूनही तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यायच्या आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक यायची आहे, त्याचबरोबर पुढे विधानसभेची यायची आणि लोकसभेची यायची आहे. अशा परिस्थितीमध्ये हळूहळू जसे जसे दिवस जातील तसतसं त्यांची भूमिका स्पष्ट होईल. कारण सुरेश जैन नक्की भाजपात गेले तर भाजपाला मोठा फायदा आहे, ते शिवसेनेबरोबर राहिले तर शिवसेनेचा मोठा जो बेस आहे तो अजूनही दादांच्या पाठीशी या ठिकाणी राहील आणि त्याला कुठेतरी एक नेतृत्व लाभेल
हा देखील एक भूमिका आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सुरेश जैन यांची भूमिका काय हे देखील अजूनच स्पष्ट व्हायचं आहे. पण हळूहळू जसजसे दिवस जातील तसतसं सुरेश जैन हे सक्रिय राजकारणात नव्हे पण निदान कुणाला तरी सपोर्ट करतील किंवा कोणाशी तरी मिळतं जुळतं जुळून घेतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. पण सध्या तुर्तास त्यांनी अशोक जैन जे जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष आहेत त्यांना आपला वारसदार म्हणून या ठिकाणी नेमले आहेत. ते अशोक जैन देखील प्रत्यक्ष राजकारणात येतात की रिमोट कंट्रोलची भूमिका बजावतात हे देखील आता काळच ठरवणार आहे. पण नक्कीच कुठेतरी सुरेश जैन यांची जी लोकप्रियता आहे ती अजूनही कमी झाली नाही हे त्यांच्या एकूण स्वागतावरून आपल्या जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतं.